ठिकाणी 11 वर्षांपासून दत्त जयंती साजरी करण्यात येत असून याही वर्षी 29 डिसेंबरला संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्यानं मोठ्या उत्साहात दत्त जयंती मुद्रेगाव येथे साजरी करण्यात आली. दत्त जयंतीच्या निमित्तानं 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये सकाळच्या सुमारास गुरुचरित्र पारायण पाठ आणि रात्रीच्या सुमारास हरिभजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी दररोज गावातील भाविक भक्त अबाल वृद्ध महिला आणि इतर ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येनं सहभागही घेतला. गावात आनंदीमय वातावरण निर्माण झालं होतं. 29 डिसेंबरला बालकानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या कीर्तनाचं आयोजन करून दिवसभर जागरणाचे कार्यक्रम घेण्यात आले. तसेच दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे अन्नदाते हे अशोक लोया आणि लोया परिवार होते. त्यांच्या वतीनं अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. दत्त जयंती निमित्त ग्रामस्थच नाही तर बाहेर ठिकाणाहून मोठ्या संख्येनं पाहुणे सुद्धा या ठिकाणी येत असतात. दरम्यान या ठिकाणी दत्त मंदिर हे गोदावरी नदीच्या काठी असल्यानं सर्व मंदिरातील परिसर स्वच्छ करून रांगोळी घालून या ठिकाणी परिसर सुशोभित करण्यात आलेला होता. दरम्यान 11 वर्षांची परंपरा आजही मुद्रेगाव या ठिकाणी जपली जात आहे. या परंपरेची प्रथा जपण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकवटून दत्तनामाचा गजर गाऊन जयंती साजरी करत असतात. न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत, आज 24 तास, जालना. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.